महत्त्वाची बातमी आहे. वाढवण बंदराविरोधात डहाणूच्या चारोटी गावातून आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे. महत्त्वाची बातमी, वाढवण बंदराविरोधात डहाणूच्या चारोटी या गावामधून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. हातात काळे झेंडे घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत. यापुढे हे दृश्य बघतो. वाढवण बंदराविरोधात सध्या स्थानिक आक्रमक झालेले आहेत. जे आहेत हे या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि हातामध्ये काळे झेंडे घेऊन हे मच्छीमार जे आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहेत. माझ्यासोबत स्वतः वाढवण बंदर विरोधी कृती समितीचे अध्यक्ष नारायण पाटील आहेत. सर, काय तुमची मागणी आहे, कशा पद्धतीने तुम्ही ह्या वाढवण बंदरामुळे संपूर्ण भूमिपुत्र मच्छीमार शेतकरी बागा हे सर्व उद्ध्वस्त होणार आहेत आणि ह्याच्यापासून म्हणजे गेल्या 25 वर्षापासून आमचा लढा सुरू आहे. आमची एकच मागणी आहे या ठिकाणी की हे बंदर आम्हाला उद्ध्वस्त करणार आहे, हे आम्हाला नको आहे, हीच आमची एक मागणी आहे. तर काय सांगणार, तुमची कशी मागणी आहे, तुमच्या कशा पद्धतीने एक हे वाढवण बंदराविरोधामध्ये सहभागी झालात, काय वाटतं? वाढवण बंदर आम्ही करून देणार नाही. समुद्र आमचा कोल्यांचा आहे आणि वाढवण बंदर झाला तर आम्ही